नमस्कार, प्रहार टीव्हीच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. यावेळेस आपल्यासोबत भाजपचे नेते तर माजी खासदार शिवाजीराव माने उपस्थित आहेत. सध्याच्या परिस्थितीवर आपण त्यांच्याकडून त्यांचं मनोगत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. साहेब, आपण हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुकच नाही तर प्रबळ दावेदार होते, तर भाजपला तर सीट हातची गेली आहे. हेमंत पाटील यांना तिकीट मिळालं, आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, हेमंत पाटलांच्याबद्दल आता आम्ही युतीतले आहोत, जागा शिवसेनेची होती आहे, पूर्वी शिवसेनेचीच होती, नॅचरली त्यांचा क्लेम होता. परंतु ज्या पद्धतीनं लोकांमध्ये जे बोलल्या चाललं आहे ते स्पष्टपणे बोलत आहेत की आम्हाला उमेदवार बदलून द्या, ही लोकांमधनं जे खालचा आवाज जो यायला लागला आहे हा आम्ही पक्षाच्या त्यांच्या कानावरती घातला आहे. आणि मी आजच SMS केला आहे त्यांच्या आनंद जाधव यांनासुद्धा, जे जिल्ह्याचे त्यांचे संपर्क नेते आहेत, मराठवाड्याचे नेते आहेत, की बाबा अजून वेळ गेलेली नाही, तुम्ही विचार करा त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये आणि उमेदवार बदलून द्या, तरच तुम्हाला ही सीट निवडून येण्याजोगी आहे. अन्यथा मला तरी वाटतं की जर ही जर जागा उमेदवारी जर ठेवली कायम तर माझ्या मते लोकांचा रोष हा समोर आल्याशिवाय राहणार नाही. तर काही वेगळा निर्णय भाजप घेऊ शकते असं आपल्याला वाटतंय का? नाही, भाजप आणि शिवसेना हे युतीतले आहेत, युतीचा धर्म आम्हाला कार्यकर्त्यांना पाळावा लागतोच, परंतु शेवटी निर्णय जो घ्यायचा आहे तो जनतेला घ्यायचा आहे, मतदारांना घ्यायचा आहे. आम्ही जाऊत, त्यांच्या पाया पडूत, सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करूत. तुम्ही म्हणाल की आम्ही तुमचा मोदींना आम्ही पंतप्रधान आम्हाला करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही निवडून द्या. अरे बाबा, पण लोक मोदीला स्वीकारायला लागलेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मोदीच्या नावाखाली हा उमेदवारी तुम्ही लादाय का लागलात? मी अनेक चॅनल्सला हेही बोललो आहे की पक्षप्रमुखांनी आता ध्यानात घेतलं पाहिजे की उमेदवारी देते वेळेस किमान कार्यकर्त्याला तुम्ही विचारात घेतलं पाहिजे. आज एवढी टेक्नॉलॉजी आहे तुमच्याकडे उपलब्ध, तुम्ही एका क्षणात एका तासामध्ये संबंध 15 लाख लोकसंख्येचे व्ह्यू घेऊ शकता आणि त्याच्यामधनं तुम्ही त्यांचा काय विचार आहे, हा उमेदवार योग्य आहे का अयोग्य आहे, तुम्हाला तासभरात पत्ता लागतो. तुम्ही का ती यंत्रणा वापरत नाहीत आणि का तुम्ही आमच्यावरती उमेदवार लादायला लागलात? हेमंत पाटलांची लॉयलिटी ही असेल एकनाथ शिंदेशी, कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये सहकार्य केलं आहे, त्यांच्यासोबत ते आलेत, हे मी मान्य करतो, परंतु जनतेने ती मान्य करायला पाहिजेत ना. जनता कुठं मला सांगा, आज त्यांना जनतेने स्वीकारायला पाहिजेत. ते सांगतात की मी काय केलं नाही, मी इथं प्रोजेक्ट केलेत, पाणी आणलं, पाण्यासाठी मी प्रयत्न केलेत. कुठलं पाणी आणलं आणि काय केलं आहे? मी कळमनुरीमधनं गेली 20 वर्ष लढा देतोय की आमच्या कयादूचे बांधारे व्हावेत, तुम्ही त्याच्यावरती काहीच कधी बोलला नाहीत. खरबीचा बंधारा हा आमचा रोखल्या गेला पाहिजेत, झाला न पाहिजे ही आमची भूमिका आहेत, त्याच्यावरती तुम्ही कधी बोलत नाहात. मग तुम्ही आणि कामं केली म्हणतात, पुष्कळ कामं केली, कुठली कामं, काय काय कामं केलीत? काय रोजगाराचं तुम्ही हळद केंद्र आणला म्हणतात, संशोधन केंद्र इथं, त्याच्यामधनं काय रोजगार निर्माण झाला आहे का? एखादं नवीन काय हळदीच्या बाबतीमध्ये ब्रँड झाला आहे? अजून तर ते त्याची सुरुवातच नाही आहे. हे केलं आहे, ते केलं आहे, कारखाना म्हणता तुम्ही, मी उमरखेडला सुरू केला आहे. अरे बाबा, कारखाना सुरू केला आहे, मी तर तुम्हाला जबाबदार धरतो की यंदाचा ऊस आमचा तुमच्यामुळं गेला नाही, ह्याची उत्तरं कुणी द्यायची? जो कारखानदार आहे त्यांनी द्यायला पाहिजेत उत्तर ह्याची. तुम्ही या शेतकऱ्यांना ह्यांचा ऊस नाईलाजानं दुसऱ्या कारखान्याला घालावा लागला, याला जबाबदार कोण आहे? हे असल्या प्रकारची उत्तरं, मी हे केली, मी ते केलं, हे म्हणण्याला काही अर्थ नाही आणि लोकांना हेच पटलेलं नाही. लोक हाच रोष त्यांचा दाखवायला लागलात, हे दाखवतात आणि ते मतदानामधून व्यक्त होईल अशी भीती मला वाटते. एक हिंगोली जिल्ह्यामध्ये एक खूप मोठा मुद्दा सध्या प्रकर्षाने चर्चा होत आहे, तो आहे स्थानिक उमेदवाराचा मुद्दा. हिंगोली जिल्ह्यात दोन्ही सध्या जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असतील किंवा शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार असतील, दोन्ही उमेदवार हे हिंगोली बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत, तर यावर आपली काय प्रतिक्रिया? कसं झालं आहे, 2004 जेव्हापासनं मी लोकसभेला पडलो त्यानंतरपासनं हिंगोली जिल्ह्याला कधीच प्रतिनिधित्व मिळालं नाही. मी गेल्याच्यानंतर सूर्यकांताताई आल्या,
त्यानंतर सुभाष वानखेडे आले, त्यानंतर अजून कुठे आले, आणि मग कालपर्वाचे हेमंत पाटील. जिल्ह्याचा प्रतिनिधित्व नाही, आणि मग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व असल्याशिवाय आमच्या जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही. कारण मी भले त्यावेळेस काही गोष्टी मला ज्या करता आल्या जमलं, जसं जिल्ह्याचा प्रश्न होता जिल्हा निर्मितीचा, त्यावेळेस मी तो लावून धरला आणि तो करून घेतला. त्याच्यानंतर तुमच्या अकोला ब्रॉडगेजचा प्रश्न होता, तो मी केला. माझ्या जीवनातल्या ह्या छोट्या बहुत काही 4-5 उपलब्धी आहेत, त्यापैकी ह्या 2-4 गोष्टी प्रामुख्यानं मी जनतेला दाखवू शकतो की ज्या माझ्यामुळं झालेल्या आहेत. परंतु ह्यांनी आता हीच भावना आता लोकांची अशी बळावलेली आहे की नाही, स्थानिकचा माणूस दिल्याशिवाय आपला विकास होत नाही, ही आता या निदान हिंगोलीतल्या, खरं म्हणजे ही भावना नसायला पाहिजे लोकसभेच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये, परंतु ती का म्हणून इथं आता लोक बोलून दाखवायला लागलीत की नाही साहेब, आम्हाला आमच्या जिल्ह्याचाच प्रतिनिधी पाहिजे. त्यापेक्षा शेवटचा प्रश्न आणि थेट प्रश्न, आपण इतर पक्षांकडून किंवा पक्ष लढण्याच्या तयारीत आहात का? नाही हे बघ, मी इतर पक्षाकडून किंवा काही लढण्याचं, आता लोकसभा आहे ही काही छोटा जिल्हा परिषद किंवा विधानसभेसारखं क्षेत्र नाही आहे. एवढं फार मोठं व्हास्ट असतं, ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची फार जवळपास 2000 वर बूथ आहेत, प्रत्येक बूथला तुम्हाला माणसं पाहिजेत, हे प्रचंड अवघडीचं. आणि माणसं कार्यकर्ते ह्याचं मोठं पाठबळ त्याला पाहिजेत. पाहूयात, आम्ही विचार करतो आहे, तरी लोकांचा फोर्स पण आहे माझ्या बाबतीमध्ये की तुम्ही किमान अपक्ष तरी राहिलं पाहिजेत, असं कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं सुद्धा मत आहे. ते कितपत त्या बाबतीमध्ये आम्ही ते होतं आहे किंवा लक्षात टार्गेटमध्ये आमच्या बसतं आहे का, हे आम्ही उद्या परवा ठरवणार आहे. तर हे होते माजी खासदार शिवाजीराव माने यांनी अगदी निर्भीडपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. पुढील काही दिवसात त्यांचा निर्णय आणि भाजपचा निर्णय आपल्यासमोर येणारच आहे. कन्हैया खंडेलवाल, प्रहार टीव्ही, हिंगोली.